नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। सोयगाव तालुक्यातील देवारी पिंपळवाडी मार्गे गिरडा घाटाला जोडल्या जाणाऱ्या रोडचे डांबरीकरण काम हे 2 महिन्यापूर्वी झाले होते, मात्र काम पूर्णतः निकृष्ट बोगस दर्जाचं झाल्यामुळे रोडचे 3-13 वाजले आहेत। पूर्ण रोड चाळणी झालेले, मोठमोठे खड्डे पडले, त्यामुळे या रोडनं जीव मुठीत धरून तारावरची कसरत करून आपला जीव धोक्यात टाकून वाहनधारकांना प्रवास करावा लागतोय। या रोडची मोठी दुरावस्था झाल्यानं दिवसेंदिवस अपघात वाढत चाललेत। नागरिकांनी याबाबत माहिती दिली आहे। हा पूर्ण आदिवासी बहुल भाग असल्यामुळे वरिष्ठ अधिकारी, शासन, प्रशासन यांचा नेहमीच याकडे दुर्लक्ष होताना पाहायला मिळाले। विदर्भ मराठवाडा खानदेश विभागाला जोडला जाणारा हा मुख्य रस्ता आहे। जनतेच्या जीवाशी खेळणं आणि निकृष्ट बोगस काम करणाऱ्या इंजिनियर आणि ठेकेदार यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। तरी शासन, प्रशासन या बेजबाबदार इंजिनियर ठेकेदारांवर कारवाई कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। छत्रपती संभाजीनगरहून प्रतिनिधी बहादूर चव्हाण।